भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा होतोय आणि या अनुषंगाने आता परळीत देखील अनेक मोठ्या प्रमाणात गोपीनाथ गडावरती तयारी सुरू आहे. गोपीनाथ गड या ठिकाणी आता मुंडे यांच्या समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. दरम्यान गोपीनाथ गडावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी, आपण पाहूयात. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा आहे आणि सावरगाव घाटीतील याच ठिकाणावरनं पंकजा मुंडे आज नेमकं काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. परंतु मी सध्या उभा आहे परळीतील गोपीनाथगड या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंडे साहेबांची ही समाधी आहे आणि याच समाधीच्या ठिकाणी फुलांची जी सुंदर अशी आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मुंडे समर्थक जे आहेत ते देखील सकाळपासूनच इथे गर्दी करत आहेत आणि दर्शनासाठी या ठिकाणी मुंडे समर्थकांनी गर्दी केलेली आहे. आपण पाहिलं असेल की कालच पंकजा मुंडे याच ठिकाणी होम हवन केलं होतं आणि मनातील बरीचशी काही गोष्टी आहेत त्या बोलायच्या आहेत असं देखील म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या सावरगाव घाटीतील दसरा मेळाव्याच्या दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि आत्ता यावर्षी मात्र प्रीतम मुंडे यांची जी काही या ठिकाणावरनं रॅली निघते ती होणार नाही आहे. प्रकृतीचं कारण अस्वस्थ असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह मी विकास माने, लोकशाही मराठी, परळी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.